नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो टू आवर व्हिडिओ लेक्चर सिरीज. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फॉर द स्टुडंट ऑफ बी ए फर्स्ट इयर सेकंड. इट इज अ स्टोरी फॉर द स्टुडंट ऑफ इंग्लिश कंपल्सरी अँड इट इज चॅप्टर नंबर 4. टायटल ऑफ दिस स्टोरी इज इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी. सह्याद्रीच्या टेकड्यामध्ये नम्रतेचा धडा. इट इज रिटन बाय सुधा मूर्ती. सुधा मूर्ती इज अ सोशल वर्कर्स, रायटर, कम्प्युटर सायंटिस्ट अँड इंजिनियर हु वर्क्स इन सेटिंग अप ऑर्फनेज, कम्प्युटर लॅब्स and libraries in rural areas of Karnataka. She participated in public health care program and acted in Marathi and Kannada films. तर ह्या लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत, रायटर आहेत, कम्प्युटर सायंटिस्ट आहे, इंजिनियर आहे, अनाथाश्रम त्या चालवतात, कम्प्युटर लॅब्स उघडतात गावोगावी, लायब्ररीज उघडतात कर्नाटकाच्या ग्रामीण भागामध्ये, आणि त्या सरकारच्या हेल्थ केअर प्रोग्राममध्ये पण पार्टिसिपेट आहेत, आणि त्या मराठी आणि कन्नड चित्रपटामध्ये भूमिका पण करतात. अबाउट द लेसन, इट इज अबाउट हर विजिट टू अ ट्रायबल स्कूल इन कर्नाटका. तर कर्नाटक राज्यातील एका आदिवासी शाळेंना त्या भेट देतात, त्याबद्दलची ही स्टोरी आहे. सीझन ऑफ अर फर्स्ट विजिट, जेव्हा त्या पहिल्यांदा त्या शाळेच्या भेटीला जातात तेव्हा तिथलं सीझन कसं होतं. इट वॉज अ रेनी सीझन, पावसाळा होता. लीचेस वर फिअरफुल, जळू या अळ्या तिथं खूप पडलेल्या होत्या. द माइल्ड स्मेल ऑफ डिस्टन्स ट्री, श्रब्स, फ्लावर्स, द चिरपिंग ऑफ बर्ड्स अँड द विसल ऑफ ब्रीज चिअर्ड हर. As it was the joy that can never be experienced in the city. तर अत्यंत सुखद त्या ठिकाणचं वातावरण होतं. झाडं फुललेले होते, झुडपं होते, फ्लावर्स होते, पक्ष्यांचं चिलबिलाट त्या ठिकाणी सुरू होता. अशा प्रकारचं वातावरण शहरात कधीच मिळणार नाही असं त्यांना वाटतं. थंडा हे तिथली जी जाती जमात आहे त्यांच्या ते एक नाव आहे. The tribal people living in the Sahyadri Hills are called Thanda. तर त्या सह्याद्रीच्या दऱ्याकोऱ्यामध्ये जे आदिवासी राहतात त्यांना थांडा असं म्हणतात. The head of the tribe is called Thandappa. त्यांचा जो हेड माणूस असतो त्यांना ते आदिवासी Thandappa असं म्हणतात. The tribals took him as a living god. आणि तिथल्या त्या ट्रायबलसाठी तो जणू परमेश्वर असतो. आता पुन्हा आपण या थांडाबद्दल माहिती घेणार आहोत. द ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द सह्याद्री हिल आर कॉल्ड थांडा. द हेड ऑफ द ट्राईब इज कॉल्ड थांडप्पा. द ट्राईब्स टूक हिम ऍज अ लिव्हिंग गॉड. पर्पज ऑफ हर व्हिजिट, तिच्या भेटीचा काय उद्देश होता. सी इंटेंटेड टू व्हिजिट अ स्कूल इन अ ट्रायबल एरिया. तर आदिवासींच्या शाळेला भेट द्यावी असा तिचा उद्देश होता. She wanted to find out the problems at such a school and offer her help and donation. तर या शाळेच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या शाळेला डोनेशन द्यावं, आपण काही मदत करावी या उद्देशानं लेखिका त्या शाळेच्या व्हिजिटला गेल्या होत्या. हर फर्स्ट विजिट टू द स्कूल, लेखिकेची पहिली भेट त्या शाळेची, त्याचं वर्णन आहे या ठिकाणी, ते समजून घेऊ. सी विजिटेड अ स्मॉल विलेज इन द डेन्स फॉरेस्ट इन द सह्याद्री हिल्स इन कर्नाटका स्टेट. वेन सी रीच देअर इट रेन. अ वुमन वॉज वॉकिंग विथ थ्री पॉट्स ऑन हर हेड. The author asks her the way to school. The woman did not reply because she could not understand her language. Then the author asks the school address to an old man. He was weaving a cane basket. The school was an old thatched building.
It was a primary school. The author noticed a few children playing outside while others were busy under a shade doing something with leeches and troughs. There was a small room with two chairs, two tables, and a blackboard with a pot of water beside it. It was her first visit. जेव्हा त्या पहिल्यांदा त्या गावामध्ये पोहोचल्या, लेखिकेला शाळा माहीत नव्हती. एका स्त्रीला लेखिका शाळेचा ऍड्रेस विचारतात, त्या बाईला भाषा समजत नाही, ती उत्तर देत नाही. लेखिका पुढे निघून जाते. एका म्हाताऱ्याला लेखिका विचारते आणि मग शाळेपर्यंत लेखिका पोचते. शाळेची इमारत गवताची असते, काही मुलं तिथं खेळत असतात, काही मुलं झाडाखाली बसलेले असतात. दोन खुर्च्या दोन टेबल त्या शाळेमध्ये असतात, एक ब्लॅकबोर्ड असतो आणि पाण्याचं एक भांड त्या ठिकाणी असतो. देअर वर नो इलेक्ट्रिक लाईट ऑर फॅन्स, द विंडो हॅव्हिंग नो शटर्स सर्व ॲज अ व्हेंटिलेटर. द ओल्ड मॅन वॉज अ प्युन कम वॉचमॅन ऑफ द स्कूल. ही हॅड बीन वर्किंग देअर फॉर मेनी इयर्स. हिज ग्रँडसन वॉज स्टडिंग ऍट द स्कूल फ्री ऑफ चार्ज अँड हेन्स ही वॉज सर्विंग विदाउट पेमेंट. द ऑथर आस्क्ड हिम अबाउट द स्कूल. ही रिपीटेड दॅट द स्कूल वॉज रन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. देअर वेअर टू टीचर्स अँड 50 स्टुडंट्स. द युनिफॉर्म वॉज नॉट मँडेटरी. ऑन आस्किंग अबाउट द डिफिकल्टीज ऑफ स्कूल ही रिमेन सायलंट अबाउट द डिफिकल्टीज ऑफ द स्कूल. ही रिमेन सायलंट. ही टूक द ऑथर टू अ कॉटेज नियर बाय अँड इंट्रोड्यूस हर टू थंडप्पा हू सेम टू बी मोर दॅन 90 इयर्स ओल्ड. त्या पहिल्या भेटीमध्ये लेखिका तिथं जातो, तिला एक म्हातारा दिसतो. तो पिऊन आणि वॉचमन दोन्ही काम करतो. तो फुकटात काम करतो बिकॉज त्याचा जो ग्रँडसन आहे त्या ठिकाणी फुकट शिकतो. शाळेबद्दल माहिती विचारते लेखिका. तो सांगतो की शाळा गव्हर्नमेंट चालवतं, या ठिकाणी दोन टीचर्स आहेत, मुलं आहेत, हे सगळं तो सांगतो. आणि मग लेखिकेला तो थंडप्पाकडे घेऊन जातो की जो 90 वर्षाचा म्हातारा असतो. प्रॉब्लेम्स इन द स्कूल. शाळेच्या काय समस्या आहे त्या एरियातल्या, त्या पर्टिक्युलर आदिवासी शाळेच्या. अकॉर्डिंग टू थंडप्पा इट वॉज डिफिकल्ट टू गो टू स्कूल इन द रेन सीझन. द स्कूल क्लॉथ्स वुड नॉट गेट ड्राय इन द रेनी सीझन. द ऑथर डिसाइड टू सॉल्व द प्रॉब्लम. तर थंडप्पा शाळेबद्दल सांगतो की या ठिकाणी एक मोठी समस्या आहे, पावसाळ्यामध्ये शाळेला येणं कठीण जातं, रस्ते फार खराब आहेत आणि मुलांचे कपडे सतत वले असतात, ते सुकत नाहीत कारण त्या ठिकाणी सतत पाऊस सुरू असतो. तर शाळेचा हा प्रॉब्लम लेखिकेला माहीत होतो आणि लेखिका डिसाईड करते की पुढच्या भेटीमध्ये आपण हा प्रॉब्लम सॉल्व्ह करू. सेकंड व्हिजिटला आता लेखिका जातात. सी व्हिजिटेड द विलेज अँड द स्कूल अगेन इन द विंटर. At this time, she was there with umbrellas and cloths for the students. Thandappa recognized and welcomed her. The author gave him the cloths and umbrella for the students. She requested that he accept those things, but Thandappa hesitated. The author urges that she bring all these things to the students. Thandappa come with a bottle of red liquid and offers it to the author. It was a fresh juice of wild red fruits. It was pure and nothing was added to it. The juice could last for 2 years. He asked the author to drink it after mixing a cup of water and stirring it. सेकंड व्हिजिटला जेव्हा लेखिका जातात तेव्हा त्या ठिकाणी विंटर सुरू झालेला असतो. लेखिका जातात, सोबत त्यांच्या अम्ब्रेला आणि क्लॉथ्स असतात, म्हणजे कापड आणि छत्र्या घेऊन ते जातात विद्यार्थ्यांसाठी. थंडप्पाला ते देतात, थंडप्पा घेत नाही. लेखिका त्याला विनंती करतो की विद्यार्थ्यासाठी मी सगळं आणलेलं आहे, तुम्ही स्वीकारा. पण थंडप्पा घ्यायला तयार नसतो. थंडप्पा एक बॉटलमध्ये ज्यूस घेऊन येतो. रेड फ्लावर पासून तो बनवलेला असतो, रानटी फुला फळांपासून. आणि लेखिकेला म्हणतो की हा ज्यूस तुम्ही एक कप पाणी टाकून प्यायचा, हा 2 वर्षापर्यंत असायचा, असा प्युअर राहतो, असा हा एक प्रकारचा आयुर्वेदिक तो ज्यूस असतो. तर हे दुसरे भेटीचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढं या भेटीबद्दल आणखी लेखिका लिहितात. The author thinks he could not accept any gift from the poor old man. She thinks he came there to give and not to take.
When somebody is giving us something, so we should not accept it without offering something to him. It was a tribal custom. If the author could not accept the Jews, then he could not accept her gift. It was a lesson for the author. Thandappa was practicing it, the highly principled philosophy of life. Give when you take. Do not take without giving. तर काय होतं की थंडप्पा छत्र्या आणि कापड घ्यायला तयार नाही, कारण तो सांगतो की आम्ही आदिवासी लोक कोणाकडून काहीच घेत नाही दिल्याशिवाय. लेखिकाला मात्र विचार पडते की आपण या गरीब आदिवासीकडून कसं घ्यावं, पण थंडप्पा सांगतो की आम्ही कोणाकडून काही स्वीकारत नाही जर आम्ही त्यांना काही देऊ शकत नसेल तर. आणि म्हणून तुमचे गिफ्ट जर आम्हाला स्वीकारायचे असेल तर तुम्ही आमचे गिफ्ट स्वीकारायला पाहिजे, निदान आमचा हा गरीबाचा ज्यूस तरी तुम्ही स्वीकारायला पाहिजे. एक नवीनच तत्वज्ञान लेखिकेला माहीत होतं त्या गरीब अज्ञानी निरक्षर आदिवाशांचं, की ते काही दिल्याशिवाय कोणाकडून काही घेतच नाही. हे नवीन फिलॉसॉफी तुम्ही तेव्हाच घ्या जेव्हा तुम्ही काहीतरी इतरांना द्याल, असा एक नवीन लेसन लेखिकेला त्या ठिकाणी शिकायला मिळतं. The author and the students during the second visit. दुसऱ्या भेटीमध्ये लेखिका विद्यार्थ्यांसोबत बोलतात. The author talks with the students. Nobody was ready to talk with her at last. A youngster said that they had heard about computers, but he had seen them only on TV. The student wished to learn about computers. He requested to author to a book informing computers in कन्नडा लँग्वेज. मुलं सुरुवातीला बोलत नाही असतात ते आदिवासींचे मुलं, आणि मग काही वेळाने एक तरुण मुलगा सांगतो लेखिकेला की आम्ही कम्प्युटर बद्दल ऐकलेलं आहे, बट आम्ही ते फक्त टी व्हीतच पाहिलेलं आहे. आमची इच्छा आहे की वी वॉन्ट टू लर्न कम्प्युटर, आम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे. ते आदिवासी मुलं सांगतात लेखिकेला, आणि म्हणून तुम्ही आम्हाला निदान काही कम्प्युटरचे पुस्तकं तरी उपलब्ध करून द्या की जे कन्नड भाषेमध्ये असतील. तर सीजन ड्युरिंग हर सेकंड विजिट, सेकंड विजिटला जेव्हा त्या जातात तेव्हा त्या ठिकाणी विंटर असतो. इट वॉज विंटर. द लँडस्केप वॉज ब्युटिफुल, सुंदर वातावरण असते. इट इज अ सीजन इन विच द ब्युटी ऑफ द फॉरेस्ट अँड द हिल्स रिचेस देअर हायस्ट पीक. तर सुंदर देखावा हिवाळ्यामध्ये त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असतो. द लँडस्केप बिगन टू कॉन्टेस्ट विथ द पॅराडाईज, म्हणजे एक प्रकारचं नंदनवन स्वर्ग त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पसरलेलं असतं. तर हे सगळं देखावा दृश्य लेखिकेला दुसऱ्या भेटीमध्ये दिसतं. कन्क्लुजन आपण शेवट पाहूया लेसनचा. इट शोज अ रिअल अँड आयडियल ह्युमन नेचर. गिविंग अँड ऍक्सेप्टिंग आर इक्वली इम्पॉर्टंट. नो वन इज टू ग्रेट टू गिव अँड नेवर ऍक्सेप्ट इट रिटर्न. इन ऍक्सेप्टन्स लाय ह्युमिलिटी अँड फ्रेंडशिप. वी शुड विजिट such schools and try to understand their needs and support them. तर आपण सर्वांनी अशा आदिवासी खेड्यांमध्ये शाळांना भेट दिली पाहिजे, त्या मुलांच्या समस्या जाणून शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. या ठिकाणी आदिवासी लोकांचे प्रथा लेखिकेला फार आवडली, कारण ते गरीब असूनही कोणाकडून काहीच घेत नाही मोबदला, किंवा त्याच्या बदल्यात दिल्याशिवाय आपणही काही दिल्याशिवाय कोणाकडून काही स्वीकारू नये, अशा प्रकारचा एक मानवतेचा संदेश या स्टोरीतून आपल्याला मिळतो. तर ही स्टोरी आपण या ठिकाणी पूर्णपणे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतरचा आपला पार्ट येतो तो म्हणजे या स्टोरीवर काही महत्वाचे एमसीक्यू क्वेश्चन आहेत का, आणि असेल तर त्याबद्दल थोडंसं जाणून घेणं. तर आता आपण काही एमसीक्यू क्वेश्चन्स या स्टोरीवरले पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज ऑथर एन्जॉय ड्युरिंग फर्स्ट विजिट. पहिल्या विजिटमध्ये त्या काय एन्जॉय करतात. जंटल ब्रिज, हळूवार वाहणारे तिथली हवा आणि नैसर्गिक सौंदर्य. दुसरा प्रश्न आहे, व्हाय डिड ऑथर विजिट दिस रिमोट व्हिलेज. तर त्या खेड्याला लेखिका का भेट देतात. उत्तर आहे, टू विजिट द ट्रायबल स्कूल, कारण तिथल्या शाळा त्यांना पाहायच्या असतात. तिसरा क्वेश्चन आहे, हु गेव हर डिरेक्शन्स टू द स्कूल. शाळेचा पत्ता लेखिकेला कोण सांगतो. अँड ओल्ड मॅन विविंग बास्केट, एक म्हातारा टोपली विणत असतो, तो लेखिकेला शाळेचा रस्ता सांगतो. चौथा क्वेश्चन आहे, द स्ट्रक्चर ऑफ द स्कूल वॉज. शाळा कशी होते. थॅच बिल्डिंग, गवतानं
झाकलेले ते बिल्डिंग होते शाळेचे. पाचवा क्वेश्चन आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग डिफिकल्टी डिड द स्टुडंट्स ऑफ द स्कूल फेस. कोणती डिफिकल्टी होती मुलांना नॉट बिंग एबल टू वॉक इन द रेन, पावसाळ्यामध्ये त्यांना शाळेत पोहोचणं अशक्य व्हायचं. सहावा क्वेश्चन आहे, व्हॉट आयटम्स डिड द ऑथर ब्रिंग बॅक फॉर द चिल्ड्रन, तर लेखिकेनं मुलांसाठी काय आणलं होतं. अम्ब्रेला अँड क्लॉथ्स, म्हणजे कापड आणि छत्र्या घेऊन लेखिका गेल्या होत्या दुसऱ्या व्हिजिटला. सातवा आणि शेवटचा क्वेश्चन आहे, व्हॉट डिड द चिल्ड्रन वॉन्ट टू लर्न अबाउट, मुलांना काय शिकायचं होतं. मुलांना कम्प्युटर शिकायचं होतं असं लेखिकेला दुसऱ्या व्हिजिटमध्ये कळतं. तर आता आपण या ठिकाणी हे सगळे एमसीक्यू क्वेश्चन हे संपवलेत आणि आता या स्टोरीमध्ये काही उरलं नाही. आपण सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही स्टोरी समजून घेण्याचाही प्रयत्न आपण केलेला आहे. तर शेवटी ही शाळा इथले मुलं आणि आदिवासींचा सगळा एरिया लेखिकेनं पाहिला, त्यांना मदत केली, आपणही अशा प्रकारची मदत करण्याचं ठरवू शकतो. तर हे व्हिडिओ लेक्चर आपण या ठिकाणी आता संपू, पुन्हा भेटू, सी यू अगेन नेक्स्ट टाइम. अभ्यास करत राहा, अभ्यास एन्जॉय करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.